स्त्रियांवर सातत्याने होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आसाममधील गुवाहाटी येथे पबमधून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर पुरुषांच्या एका गटाने अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ अमानुष अत्याचार केले. त्या मुलीचे कपडे फाडले आणि अंगावर सिगरेटचे चटकेही दिले. 9 जुलै 2012 या दिवशी घडलेली ही घटना पाहणाऱ्यांनी ती बलात्कारा इतकीच भयानक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यावरून वादळ उठलेले असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात छेडछाडीमुळे पेटवून घेतलेल्या 14 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूची घटना 14 जुलैला घडली. आसाममध्येच शिवसागर जिल्ह्यात जवानांनी एका मुलीची छेड काढल्याचेही वृत्त आहे. वास्तविक ही उदाहरणे म्हणजे हिमनगाचे टोक असून अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूलाही सतत घडतात. स्त्रियांवर अशा प्रकारचे अमानवी घृणास्पद अत्याचार सगळीकडेच होत असतात. शिवाय स्त्रियांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कुटुंबातच ते मोठ्या प्रमाणात घडत असतात. सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीच्या गुवाहाटी सारख्या भयंकर घटना गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई दिल्लीसह अनेक ठिकाणी घडल्या आहेत. 2011 साला देशभरात स्त्रियांच्या छेडछाडीच्या 42,968, अपहरणाच्या 35,565 तर लैंगिक छळाच्या 570 तक्रारी दाखल झाल्या. नोंदल्यास न गेलेल्या तक्रारी तर असंख्य आहेत असेही संस्थानांच्या वतीने सांगण्यात आले. या निदर्शनांमध्ये मासूम, सम्यक, नारी समता मंच, स्त्री मुक्ती संघटना, मिळून साऱ्या जणी, पुरुष उवाच सहयोग ट्रस्ट, विमेन्स नेटवर्क आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, आता मिलिनी सांगितलं त्याची संख्या फार भयानक आहे. महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य हे स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये राष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. बिहारमध्ये, आसाममध्ये किंवा इतर राज्यांमध्ये काही घटना घडल्या की आपण त्यापेक्षा फार बरे आहोत असं जर आपल्याला सर्वांना वाटत असेल, तर हे लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला शरम वाटेल अशा प्रकारचं वागणं पुण्यामध्ये सुद्धा घडतं आहे. पण अत्याचाराच्या घटना वाढताना आपल्याला दिसत आहेत. यावर अनेक उपाय करता येण्याजोगे आहेत, पण मला स्वतःला एक गोष्ट सगळ्यात प्राथमिक स्वरूपाची पण लॉंग टर्म दूरगामी परिणाम करणारी म्हणून सांगावीशी वाटते की ज्या एका व्यासपीठाने समतेसाठी आपण पुरुष या व्यासपीठाने हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्यांचा जो प्रयत्न गेली काही वर्षे इथे चालला आहे की स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी पुरुष पुढे आले पाहिजे. स्त्रियांनी हे कपडे घालावेत आणि घालू नयेत असं सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही. आमच्या मर्जीने आम्ही आमच्या अभिरुचीला साजेसे कपडे घालू. आणि मला असं वाटतं की समजा कुणी फार अभिरुचीला सोडून अधिक अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले स्त्रियांनी तर ते फार बरं आहे असं मला वाटत नाही. कारण आम्हा सर्व स्त्री संघटनांचा आणि स्त्रीवादी विचाराच्या पुरुषांचा जागतिक सौंदर्य स्पर्धांना कायम विरोध राहिला आहे. सुंदर असा पण सौंदर्याचं प्रदर्शन मांडू नका असं आम्ही कायम म्हणत आलेलो. पण तरी सुद्धा मला हे सांगावं असं वाटेल की कधी स्त्रियांनी अशा प्रकारचे पोशाख केले तरी पुरुषांवर अजिबात जबाबदारी सोपवलेली नाही आहे की अशा स्त्रियांवर त्यांनी बलात्कार करावा किंवा त्यांना धडा शिकवायला जावं. मला असं वाटतं सगळ्यांची नजर बदलली तर पहिले अत्याचार कमी होणार आहे.